शारदीय नवरात्रोत्सवाला आज प्रारंभ झाला आहे. अंबाबाई मंदिरामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले. आपण जर बघितलं तर एका बाजूला अंबाबाई मंदिर दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दाखल झालेले आहेत. घटस्थापनेची तयारी चालू झाली आहे. घटस्थापना तोफेची सलामी देऊन ही घटस्थापना आज सुरू झाली आहे. अंबाबाई आज अश्वरूढावर बसून 9 दिवस संपूर्ण जगाचं रक्षण करणार असं या आजचं महात्म्य आहे. आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्याची करवीर निवासिनी अंबाबाईचं मनमोहक दृश्य दर्शन घेण्यासाठी देशातून नाही राज्यातून भाविक आज दाखल झाले आहे. ज्योत नेण्यासाठी अंबाबाई मंदिरामध्ये पूर्ण राज्यातून भाविक ज्योत मंडळ नेतात. इथून हे मंडळ ज्योत आपापल्या मंडळामध्ये नेऊन ती ज्योत तिथं पळकेली जातात. आपण जर एका बाजूला बघितलं तर मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडून नये सी सी टी व्हीची नजर ठेवण्यात आली आहे. येणाऱ्या 9 दिवसामध्ये पूर्ण भरगच्च कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने घेण्यात आले आहे. आपण जर बघितलं तर अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी मंदिर दाखल झाले आहे. त्यामुळं अंबाबाईच्या नावानं उदोउदोचा जयघोष भाविक देत आहेत. आपण जर बघितलं तर एका बाजूनं जर अंबाबाई मंदिर परिसरामध्ये उन्हाचा तडाखा वाढवलेला आहे त्यासाठी सभा मंडप घालण्यात आला आहे. तसेच अंबाबाईचं दर्शन येत्या 9 दिवसामध्ये पूर्णपणे व्हावे म्हणजे आहे याची ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था पश्चिम महाराज देवस्थान करण्यात आली आहे. त्यामुळं अंबाबाईच्या नावानं उदोउद ज्योतिबाच्या नावानं चांगुल्याच्या गजरामध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्हा दुमदुमून गेला आहे. कॅमेरामन सुनील काटकर से मी साईनाथ जाधव युनियन मराठी कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.